भगवत कृपा जागृत आहे. आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जुंदेव जी को प्रणाम. परमात्मा एक. नमस्कार. परम पूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीने आणि बाबांच्या आदेशाप्रमाणे आजचे नवे हवन कार्य बाबांचे सेवक बालूभाऊ देशमुख साहेब यांच्या निवासस्थानी 10:30 सुरुवात झाली आणि पार पडलं. आणि एका भगवंताची चर्चा बैठकीला सुरुवात झाली. या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता जगाचे निर्माता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे. भगवंताला माझा प्रणाम. तसेच आपले सर्व सेवकांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुंदेजी उपस्थित आहे. बाबांना माझा प्रणाम. तसेच बाबांच्या खांद्याला खांदा लावून चालणारा आणि बाबांना वेळोवेळी साथ देणारा आपल्या सर्व सेवकांच्या लाडकी आई वाराणसी आई उपस्थित आहे. आईला माझा प्रणाम. तसेच मंचकावर उपस्थित सर्व सेवकांना माझा नमस्कार. तसेच पिंडालमध्ये उपस्थित सर्व सेवक सेविका बाळगोपाळ सर्वांना माझा नमस्कार. नमस्कार. फिरा चारी धाम शोधून या पाही अशी कृपा सेवकांनो जगामध्ये नाही, जगामध्ये नाही. सत्यच आहे, कारण की बाबांनी 6 वर्षाचा त्याग करून एका परमेश्वराला प्राप्त केले आणि के परमेश्वराला प्राप्त करून पहिले स्वतःचे घराचे दुःख दूर केले. बाबांनी विचार केला या पृथ्वी तलावावरती कितीतरी दुःखी कष्टी गरीब मानव आहे. बाबांनी प्रसार आणि प्रचार या माध्यमातून उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो बलबंडीची वाऱ्या केली आणि पैदल सुद्धा गेले आणि आपल्यापर्यंत हे कृपा पोहोचवली. आपल्यापर्यंत हे कृपा पोहोचवली. आपण अनेक जातीचे अनेक धर्माचे अनेक पंथाचे आपण या ठिकाणी एकत्रित जमलो, कारण की आपण सर्व दुःखीच होतो. बाबांनी हे कृपा आपल्याजवळ पोहोचवली नसती तर आपले हे दुःख आपला हाड मासाच्याही पता लागला नसता. बाबांचे सेवक अजय दादा मेहताम राहणार खापरी 2 महिने अगोदरची अनुभव आहे. पंधरवाडी चर्चा बैठक सुरू होती खापरीला, मी सुद्धा गेलो त्या ठिकाणी. ते अजय दादा मेहताम लंबे पाय करून बसले होते. त्यांना विचारलं मी, दादा पाय लंबे काऊन करून बसला, कारण की तू पालखी मारून बसते नेहमी आपण आज लंबे पाय करून बसलेला आहे. त्यांच्या डोळ्यातून पाण्याचे आश्रू निघाले. त्यांना विचारलं काय झालं, त्यांनी त्या चर्चा बैठकीमध्ये अनुभव सांगितलं. त्यांचे कार्य चालू होते आणि सकाळी, कारण की खापरीच्या बाजूला बड्ड्यावर राहते, 10 मकान आहे त्या ठिकाणी. त्या ठिकाणी नळ आणि विहीर भी नाही आहे. त्यांना दुसऱ्याच्या वावरामध्ये विहिरीतून सकाळी पाणी आणायला जावं लागते. सकाळी उठले ते अजय दादा आणि आंघोळ केली. आंघोळ करून शेणाने गळवा घेतलं त्यांनी आणि पाणी आणायला बाजूच्याच वावरामध्ये गेले. त्याला माहीत होतं की त्या वावरामध्ये करंट लागून आहे, वायर लावून आहे, पण त्याला वाटलं की ज्या पाय रस्ता नेहमीचा आहे त्या ठिकाणी त्यांनी करंट लावला नसेल. तो अजय दादा मेहताम गळवा घेऊन शनेने विहिरीवर पाणी आणायला गेला. जसं तारावर पाय लटकले त्यांच्या, ते तारावरच पडून राहिले, कारण की लाईन तो क्षणभर भी 1 सेकंद भी वेळ देत नाही. पण त्या परमेश्वराची कृपा, ते कमीत कमी 1 मिनिट ते चालू बिजलीवर पडून राहिले. ते वावरवाला सकाळी घेऊन शनेने लाईन बंद करते, त्यावेळेस अजय दादा मेहताम तारावरच पडून होते बेहोशीच्या हालत मध्ये. ते वावरवाले आले आणि त्यांनी पाहिलं अजय दादाला. तो वावरवाल्याने तो मनात विचार आणला का हा मरणच पावलेला आहे. तो सरळ धावत गेला आणि त्यांनी फेस बंद केला आणि लाईन बंद केली आणि ते अजय दादा मेहताम कळाले. त्याला पाहिलं पर अजय दादा बेहोश होते, पण त्यांचे जीव गेलेला नव्हता, कारण की परमेश्वराची महान कृपा आहे. कारण की तो पूजेसाठी पाणी आणायला जात होता, त्याला उठवलं त्या वावरवाल्यांनी आणि त्याला उठून बसवलं. त्याला सांगितलं तुला माहीत असून सुद्धा तू पाणी आणायला आला वावरात.
आणि तुला माहीत आहे का येतं करंट लागू नये, पण त्या परमेश्वराची कृपा नाही तर कितीतरी असे बिजलीचा थोडा धक्का भी लागला तरी चांगले चांगल्यांचे जीव गेले, पण त्या परमेश्वराने जाऊ दिलेला नाही, कारण की बाबाची कृपा त्याच्या सोबत होती। कारण की जो भी बाबांचा शब्द आहे, जो भी मेरा सेवक तत्व शब्द नियम से चलेगा उसके बाल को भी धक्का नहीं पोहोचेगा, हे सत्यच आहे। महान कृपा आहे त्या परमेश्वराची। आणि मी सोनेगावला जायच्या अगोदर बाबांचे ज्येष्ठ सेवक सुधाकर रावजी सोनटक्के काकाजी यांच्या निवासस्थानी जायचं, त्यांच्या निवासस्थानीवरून मी सोनेगावला जायचं कार्य घ्यायला। मी कार्य घ्यायच्या अगोदर मी त्यांच्या निवासस्थानी आलो, त्यांनी अनुभव सांगितले आणि त्याच्यानंतर मी ते सोनेगावला गेलो आणि तेथून माझी कार्याची सुरुवात झाली। पर माझ्या त्याग आणि नवी हवन आणि नववन बाबांचे सेवक सेलू परिसरातील मार्गदर्शक लोणकर काकाजी यांच्या माध्यमातूनच झालं। माझ्या मार्गदर्शकाला सुद्धा अल्सर ची बिमारी होती, मार्गात आली आणि त्यांनी गाडी गोडी पूर्ण बंद केली, आजपर्यंत त्यांनी गोडी घेतली नाही अल्सरची आणि त्यांचं अल्सर पूर्णपणे दुरुस्त झालं। बाबांची महान कृपा आहे। वेळ जास्त न घेता मी माझ्या शब्दाला येतच विराम देतो आणि सगळ्यांना माझा नमस्कार।